नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। देवरोड येथील एका महिलेचा मृतदेह बेकायदेशीररित्या स्मशानभूमीत जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवकाचा मुलगा पंकज तंतरपाळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला। पंकज व त्याच्या काही सहकाऱ्यांवर कलम 188, 201 आणि 297 अंतर्गत देवरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। आज त्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला। तो एका कारमधून प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे। त्याच्याबरोबर त्याच्या गुन्हेगारीतील साथीदार राजू मारेमुत्तू व इतर दोन इसम असे एकूण 4 जण असल्याचे दिसत आहे। मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे भान न राखता 4 जणांनी एकाच कारमधून प्रवास करणे, हे सर्व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना दाखवून आपण संचारबंदी पाळत नसल्याचे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। याच फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी हे सांगितलेलं की आपण वाकड या ठिकाणी चाललो आहे। आज पिंपरी चिंचवडसारखा कंटेनमेंट झोन जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोनमधून आज 4 जणं संचारबंदीचं उल्लंघन करून जात आहेत। या माध्यमातून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, एका गुन्हेगार या पद्धतीने संचार करू शकतो का, असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत। तर पाहूयात पंकज तांतरपुळे त्याच्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलेला काय काय म्हटलेलं आहे ते। मी पंकज गोपाल तांतरपुळे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र विकास समिती। आमचे बंधू राजूभाऊ मारेमुत्तू, उपाध्यक्ष महाराष्ट्र विकास समिती, तसेच देवरोड शहर अध्यक्ष नवीनभाईजी मुल्ला, तसेच कार्याध्यक्ष प्रकाशभाऊ साबळे, संपूर्ण टीम। मित्रांनो, देवरोडमध्ये थोडा लॉकडाऊनचा हे होता आणि आपण शेवटी काही झालं तरी कायद्याला मानणारे लोक आहे। कायद्यांचं उल्लंघन न करता संपूर्ण महाराष्ट्र विकास समितीची टीम ज्यांना मदत पाहिजे त्यांना घरपोच मदत पुरवत होती। आता 1-2-3 दिवसापासून आपलं वाकड या ठिकाणी अनेक कामगार त्या ठिकाणी अटकलेले आहे आणि आमचे वाकडचे सहकारी मित्र त्यांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं, त्यांनाच भेटायला आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे।